बारामती मतदारसंघातून एक सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा या महाराष्ट्राला मिळावा आणि स्वराज्याचं काम पुढे जावं, स्वराज्याचा हरत पुढे जावा अशाच प्रकारचा आदेश आणि सिग्नल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेत. परवा 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिनी दुपारी 12 वाजता आपण पुण्यामध्ये भव्य पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली अधिकची माहिती आपण सर्वांना देणार आहोत. या मतदारसंघातील अनेक मावळ्यांना मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, हॉटेलमध्ये वेटरची कामं करावं लागतात. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी 4:15 मला छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालेला आहे, त्यानुसार बारामती मतदारसंघातून एक सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा या महाराष्ट्राला मिळावा आणि स्वराज्याचं काम पुढे जावं, स्वराज्याचा हरत पुढे जावा अशाच प्रकारचा आदेश आणि सिग्नल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेत. कारण या बारामती मतदारसंघामध्ये आपला तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे स्वराज्यातील खूप महत्त्वाचे 4 किल्ले येतात. त्यांचा जीर्णोद्धार आणि समाजाचा उद्धार ह्या दोन्ही गोष्टी व्हाव्यात असा मला वाटतं यातून संदेश असावा. आणि म्हणून परवा 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिनी दुपारी 12 वाजता आपण पुण्यामध्ये भव्य पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली अधिकची माहिती आपण सर्वांना देणार आहोत. आणि अनेक वर्ष लोक ज्या अपेक्षित आहेत, लोक ज्या परिवर्तनाच्या अपेक्षित आहेत, ते अपेक्षित परिवर्तन व्हावं हीच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंची इच्छा असावी. कारण स्वराज्याच्या निर्मितीचा मूळ गाभ्याचा हा सगळा प्रदेश आहे आणि तोच प्रदेश आज उपेक्षित, वंचित, शोषित आणि मागास आहे. मला सांगायला खेद वाटतो की या मतदारसंघातील अनेक मावळ्यांना मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, हॉटेलमध्ये वेटरची कामं करावं लागतात, वॉचमॅनची कामं करावं लागतात, रिक्षा चालवावं लागतात, याच्यासारखं दुर्दैव्य नाही. आणि हे फेडण्यासाठी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी असा मला संकेत दिलेला आहे. आणि त्यानुसार आपण बारामतीतून फॉर्म भरणार आहोत अपक्ष उमेदवार म्हणून. कारण कोणताही प्रस्थापित पक्ष, प्रस्थापित व्यक्ती याची मदत न घेता फक्त रयतेच्या बळावरती आणि शिलेदारांच्या सहकार्यावरती आपण ही निवडणूक लढण्याच्या विचारात आहोत. आणि म्हणून परवा 3 तारखेला शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण पुण्यामध्ये भव्य पत्रकार परिषद घेत आहोत. धन्यवाद.